नमस्कार, वार्ता गोव्याच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मी सिद्धेश. बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत, पण सुरुवात करूयात हेडलाईन्सने. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले, ते रोजच्या जीवनाला मायची चव. घरकुल मसाले. मोदींच्या वाढदिवशी पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचा मास्टर स्ट्रोक निर्णय होण्याची शक्यता. शुक्रवारी होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीकडे देशाचं लक्ष. राज्यासह देशातील सर्वच चेकपोस्ट बंद करा. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून राज्यांना महत्त्वाचे निर्देश. बेकायदेशीर लिलीवुड्स बीच रिसॉर्टवर अखेर कारवाईचा बडगा. लिलीवुड्स हॉटेलला बार्देश मामलेदारांनी ठोकलं टाळं. बेकायदेशीर रिसॉर्ट सील करून जमीनदोस्त करण्याचा आदेश. साखळीत जिवंत अर्भकाला नाळ न कापताच वाऱ्यावर सोडून दिल्यानं खळबळ. सुदैवानं अर्भकाची प्रकृती स्थिर. निर्दयी पालकांचा पोलिसांकडून शोध सुरू. आता ऑनलाईन पाहता येणार जमिनींचा स्टेटस. एका क्लिकवर मिळणार अनेक सेवा ऑनलाईन. सरकारकडून महसूल विभागाअंतर्गत वेब पोर्टलची सेवा. आणि T20 वर्ल्ड कप नंतर विराट कोहली सोडणार टीम इंडियाच्या 2020 संघाचं कर्णधारपद. पत्रक जारी करत विराट कोहलीनं केली घोषणा. क्रीडा विश्वात चर्चांना उधाण. आता गोव्यासह देशभरात असलेल्या चेकनाक्यांबाबत एक मोठी बातमी. लवकरच सर्व चेकपोस्ट बंद केले जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं याबाबत महत्त्वाचे निर्देशही जारी केले आहेत. देशभरातील राज्यांच्या सीमेवरील परिवहन विभागाचे चेकपोस्ट बंद केले जात आहेत. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून राज्यांना चेकपोस्ट बंद करण्यास सांगण्यात आलं आहे. जुलै 2017 GST लागू झाल्यापासून राज्याच्या सीमेवरती नियमित वाहतूक तपासणी चौक्यांची गरज नाही, असं या पत्रामध्ये म्हटलं आहे. बऱ्याच राज्यांनी चेकपोस्ट आधीच बंद केले आहेत. राज्यात अजूनही अनेक ठिकाणी चेकपोस्ट कार्यरत असतील तर ते लवकरच बंद करावेत. या निर्देशांनुसार राज्यातील दोडामार्ग, पत्रादेवील, चोरलाघाट, पोळे, अनमोड येथील सर्व चेकनाके आता सरकारला बंद करावे लागणार आहेत. राज्याच्या शेजारी असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमांवरती हे चेकनाके आहेत. या नाक्यांवरती वाहनांची तपासणी होत होती. कोविड प्रमाणपत्र तपासणीचं कामही याच नाक्यांवरून केलं जात होतं. केंद्र सरकारच्या संबंधित विभागानं केलेल्या सूचनेनुसार आता हे नाके लवकरच तिथून हटवावे लागणार आहेत. या नाक्यांवरील पोलिसांकडून वाहन चालकांची सतावणूक केली जाते अशा तक्रारी देखील आल्या होत्या. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रामध्ये असं म्हटलं आहे की 2017 GST लागू झाल्यानंतर नियमित वाहतूक तपासणी चौक्यांची गरज नाही आहे. वाहन आणि सारथी प्लॅटफॉर्मद्वारे वाहनं आणि चालकांविषयीचा ऑनलाईन डेटा बनवण्यात आला आहे. GST लागू झाल्यापासून बहुतांश राज्यांमध्ये वाहतूक चेकपोस्ट रद्द करण्यात आली आहेत, परंतु महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पाँडिचेरी, गोवा, उत्तराखंड, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये अजूनही वाहतूक तपासणीसाठी चेकपोस्ट कार्यरत आहेत. ते बंद करून केंद्रीय मंत्रालयाला त्याची माहिती द्यावी असं देखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता केंद्रीय मंत्रालयानं काढलेल्या या आदेशाची अंमलबजावणी कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणेंनी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयामध्ये गुरुवारी अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयातील कामाचा आढावा घेतला. या भेटीचं नेमकं कारण कळू शकलं नाही. दरम्यान या भेटीनं सगळेच अवाक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी लसीकरणासह वेगवेगळ्या विभागांचा आढावा घेतला. आज म्हापशा मुद्दम आयोजन सरप्राईज विजिटा खातीर जे किदें आमचे सरकारान, आमचे भारतीय जनता पार्टीच्या सरकारान गोंय राज्यान आम्ही जे परिवर्तन करपाचो आमी प्रयत्न केल्लो आसा आरोग्य क्षेत्रान. जे आमी नवे आमचे जे म्हापशेचे हॉस्पिटल आमी पूर्णपणे एक अपग्रेडेड हॉस्पिटल करपाचो आमचो प्रयत्न. मुख्यमंत्री कडेन चर्चा करून मुख्यमंत्रीच्या सहकार्यान आमी हे जे हॉस्पिटल आमी मार्गार लावपाचो आमी घेतले. हे हॉस्पिटल हांव मंत्री आसतना पयलीं आमी पायाभरणी करून हांवें सुरवात केल्ली की म्हापशेच्या हॉस्पिटलान बऱ्यापैकी एक 240 बेडीचे हॉस्पिटल हांवें उपलब्ध करून लोकांक दिवपाक. म्हाका खुशी जाता सांगपाक की हांगा आतां ICU ची फेसिलिटी बेगिना बेगीन सुरू जातली. त्याच बरोबर केंद्र सरकारान ECRP अनुसार कोविडा खातीर आमकां दोनी डिस्ट्रिक्टान कमीत कमी आमकां 54 crore rupees सँक्शन करपाच्या मार्गार आसा. आमी HLL आमचे गव्हर्मेंट ऑफ इंडिया पब्लीक सेक्टर अंडरटेकींग आहा, हांचे कडेन आमची चर्चा चलल्या. जे खंय आमकां सहकार्य गावं शकता ज्या माध्यमांतल्यान आमी ह्यो गोश्टी हांगा फूल फ्लेज आमी करूं शकता. म्हापसा हो परिसर बरो व्हडलो परिसर प्लस आमचे सुषमा आमचे जे गोंयच्या ज्या आमचे 108 तेंचे ॲम्ब्युलन्सीस बी चॅक करपाक, डॉक्टरांचे कितें विशय आहात ते समजून घेवपाक म्हणून आयज हांवें सरप्रायज विजीट केल्ले. आयज हांगा ब्लड कंपोनंट सेपरेशनाचे बी मशीन इन्स्टॉल केले गेल्या. ते इनॉग्रेट जावंक ना पूण तरी बी तांकां चालू कर म्हणून सांगल्या. तेजे भायर आमकां ह्या हॉस्पिटलांत
सगळे तरेचे फेसिलिटीज जे कितें कमी आहा ते पळोवपाक म्हूण आयज आयिल्लो. सगळे रिव्ह्यू घेतले, जे कितें पूर्ण करपाचो प्रयत्न ते पूर्ण करतले. खंय तेंचे कडेन शॉर्टेज ऑफ स्टाफ आनी कांय गोश्टी आहा, एडिशनल डॉक्टर्साची गरज आहा. ह्या हॉस्पिटलाचेर जेन्ना आमी बांदले परिस्थिती वेगळी आसली आनी आयज डॉक्टरांचो लोड वाडला, आमकां आनीक डॉक्टरांची गरज आहा. हें मुख्यमंत्री कडेन ब्रीफ दिवन आतां मेळटलो मुख्यमंत्रीक 5 वरांचेर, तेन्ना तांकां सांगून जें कितें आमकां गरज पडटा तें करून हे हॉस्पिटलान बी एक वेगळ्या तरेची एक कार्डियक ओपीडी आनी थ्रॉम्बोलायसीस ऑफ आमचे पेशंट हांगा आमी करता, जे माध्यमांतल्यान आमी हार्टअटॅकाच्या पेशंटाक स्टेबलायज करून आमी गोवा मेडिकल कॉलेजान धाडटा. पूण त्याच बरोबर म्हापशाच्या परिसरान, म्हापशाच्या शहरान ह्या आमच्या सगळ्या आमच्या पेशंट्स आनी आमच्या म्हापशाच्या लोकांक आनी ह्या परिसराच्या लोकांक योग्य तरेचे ट्रिटमेंट हे गव्हर्मेंट हॉस्पिटलान आमच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान गावचे म्हणून आमचो प्रयत्न चालू आहा. आनी म्हाका खात्री आहा ते आमी करूंक पावतले. ह्या हॉस्पिटलची कल्पना आमी केल्ली हांव मंत्री आसतना जेन्ना, आनी तेज्या नंतर आमी कंटिन्युअस 2 वर्सां आमी पळयता की कोविडाक टक्कर दिवपाचो आमचो प्रयत्न चालूच आसा. पूण त्याच बरोबर आमचे ॲम्ब्युलन्स 108 हे एकदम बरें काम करता, त्याच बरोबर आमचे डॉक्टर्स बरें काम करता. पूण तेंचे कितें अडचण आसता, ती अडचण पयस करपाक म्हणून हांवें आयज सरप्रायज विजीट आयज दिली म्हापशा. पत्रादेवी चेकपोस्टवरचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या चेकपोस्टवरती कसून तपासणी केली जाते. गुरुवारी सकाळी या चेकपोस्टवरती तोबा गर्दी पाहायला मिळाली. नमस्कार, आम्ही आता पत्रादेवी चेकपोस्टवरती आहोत आणि पत्रादेवी चेकपोस्टवरती माझ्या पाठीमागे तुम्ही बघतात जे मोठ्या प्रमाणात जे प्रवासी जे गोव्यात येत आहेत मुंबईतनं किंवा इतर राज्यातनं, या चेकपोस्टवरती इथं थांबून त्यांना कोविड टेस्ट करावी लागतं आणि कोविड टेस्ट निगेटिव्ह झाल्यानंतर त्यांना प्रवेश दिला जातो. परंतु या ठिकाणी जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे गैरव्यवस्था आहे. एकच स्टाफ या ठिकाणी त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी फक्त एक स्टाफ ठेवण्यात आलेला आहे आणि प्रवाशांच्या मोठमोठ्या रांगा इथे लागलेल्या आहेत. त्याचबरोबर कोविड टेस्ट जी आहे त्या कोविड टेस्टसाठी सुद्धा जी प्रक्रिया आहे ती खूप वेळ काढू प्रक्रिया आहे. त्यामुळे इथं सकाळी पोहोचल्यानंतर प्रवाशांना मोठ्या प्रमाणात इथे थांबून ती सगळी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. दुसरी गोष्ट, या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की लांबच्या प्रवासातनं इथे जे प्रवासी येतात त्या प्रवाशांसाठी इथं कुठल्याच पद्धतीची टॉयलेटची व्यवस्था नाही. त्यांना जर फ्रेश व्हायचं असेल तर तशा पद्धतीचीही कुठली व्यवस्था इथे नाही. त्यामुळे इथं ताटकळत उभं राहून किमान 1 ते 2 तास त्यांना इथं घालवावे लागतात. आणि त्याच्यानंतर जर आपण गोवा ही टुरिस्ट स्टेट असं जर आपण म्हणत असू तर मग टुरिस्ट स्टेट असून ही गैरव्यवस्था का, या सगळ्या पर्यटकांना या प्रवाशांना या गैरव्यवस्थेचा सामना का करावा लागतो. आपण आता काय माणसांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या व्यवस्थेसंबंधी. उशीर झालेला आहे तिथं घाटात, गाडी जवळपास 4 तास आम्ही लेट झालेलो ऑलरेडी. आणि आमचं काय पुरुषांचं थोडंफार ॲडजस्ट केलं आम्ही, पण बायकांचं मी बघितलं आहे. म्हणजे टॉयलेट झालं, बाथरूम असेल तर काहीच, म्हणजे खूप गैरसोय झालेली तिथं ऑलरेडी. आणि इथं तर गर्दी पाहता तर काही वाटत नाही की बाबा सोय होईल प्रॉपर, तर सोय केली पाहिजे. जमीन आणि त्याबाबतचे वाद हा विषय गोव्यात अत्यंत कळीचा ठरलाय. त्याच पार्श्वभूमीवरती गोवा सरकारनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. जमीन आणि त्याबाबतचे वाद हा विषय गोव्यात अत्यंत कळीचा ठरलाय. त्याच पार्श्वभूमीवरती गोवा सरकारनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. आता जमिनींबाबतचे वादविवाद ऑनलाईन चेक करता येणार आहेत. या वादविवादांचा स्टेटस नेमका काय आहे हे ऑनलाईन पाहता येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती जारी करण्यात आली आहे. जमीन विवाद प्रकरणाचा स्टेटस आता ऑनलाईन पाहता येणार असल्यामुळे अनेकांना या सुविधेचा लाभ घेता येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केला आहे. या सुविधेसाठी गोवा सरकारनं आपल्या वेबसाईटवरती नवीन महसूल सेवा सुरू केली असून या सेवेचा लाभ घेण्यासाठी सरकारनं दिलेल्या goaonline.gov.in या लिंकवरती जावं लागेल. त्याचप्रमाणे ऑनलाईन नव्या महसूल सेवेच्या माध्यमातून डिजिटल सही असलेला सर्वे प्लॅन, उत्पन्नाचा दाखला, डायव्हर्जन सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, मॅट्रिक सर्टिफिकेट, साऊंड सर्टिफिकेट, जातीचा दाखला, डोमेसाईल फॉर्म डी, भूरूपांतर सुविधा यांसारख्या सेवाही घरबसल्या लोकांना ऑनलाईन पद्धतीनं पुरवल्या जाणार आहेत. त्यासाठी एका क्लिकवरती वेगवेगळ्या गोष्टींची तजवीज करण्यात आली असून सरकारनं दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. शिवोली येथे CRZ परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या लिली वुड्स या हॉटेलला बार्देश मामलेदारांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारी टाळं ठोकलंय. 4 आठवड्यांमध्ये हे हॉटेल जमीनदोस्त करण्याचा आदेश न्यायालयानं दिलाय. त्यानुसार आता पुढील प्रक्रिया होणार आहे. परवानगी नसताना लिली वुड्स बीच रिसॉर्ट बांधण्यात आल्याचं निरीक्षण मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठानं नोंदवलं होतं. याबाबत संबंधित रिसॉर्ट गुरुवारी सील करून 4 आठवड्यांच्या जमीनदोस्त करण्याचा
तसंच इतर आदेश खंडपीठानं जारी केले होते. न्यायालयाचा याबाबतचा आदेश न्यायमूर्ती महेश सोनाक आणि न्यायमूर्ती एम एस जवळकर या द्विसदस्यीय खंडपीठानं जारी केला होता. त्यानुसार गुरुवारी या हॉटेलला टाळं ठोकण्यात आलंय. या प्रकरणी अलेक्स परेरा या नागरिकानं खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये त्यांनी राज्य सरकार, गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण, उत्तर गोवा जिल्हाधिकारी सुशील कुमार आणि मयूर तोरसकर याच्यासह इतरांना प्रतिवादी केलं होतं. शिवोली येथील किनाऱ्याजवळ विकासबाबा परिसरामध्ये GCZMPची परवानगी नसताना रिसॉर्ट उभारल्याची तक्रार याचिकाकर्त्यानं केली होती. संबंधित रिसॉर्ट गुरुवारी सील करून 4 आठवड्यांच्या आत जमीनदोस्त करून सरकारी जमीन जशी होती तशी करण्याचा निर्देश खंडपीठानं जारी केला होता. तसंच संबंधितांनी प्रत्येक बांधकामासाठी 5 लाख रुपये दंड भरावा असा निर्देशही जारी केला होता. या व्यतिरिक्त संबंधित रिसॉर्टची वीजवाहिनी आणि पाण्याचा पुरवठा बंद करण्याचा निर्देशही जारी करण्यात आला होता. आवश्यकता भासल्यास पोलीस संरक्षण घेण्याचे निर्देशही खंडपीठानं दिले होते. त्यानुसार आता या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. अखेर गुरुवारी या हॉटेलला टाळं ठोकण्यात आलं आहे. बुधवारी एक धक्कादायक घटना समोर आली. एका जिवंत अर्भकाला वाऱ्यावरती सोडून देण्यात आलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अर्भकाची नाडही कापण्यात आली नव्हती. सुदैवानं हे अर्भक जिवंत होतं, त्यामुळे त्याला तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. सध्या या अर्भकावरती उपचार सुरू आहेत. मायणा नावेलीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. मायणा नावेलीतील खाण जेटीजवळ बुधवारी जिवंत अर्भक आढळून आलं. बुधवारी सकाळी एका खाण जेटीजवळ झाडीमध्ये या अर्भकाला वाऱ्यावरती सोडून देण्यात आलं होतं. एका साडीमध्ये गुंडाळून या अर्भकाला सोडून देण्यात आलं. दरम्यान काही जणांनी या अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ अर्भकाला GMC मध्ये उपचारासाठी दाखल केलं. सध्या या अर्भकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. नवजात अर्भक मुलगी असून तिची नाळ जशीच्या तशी होती, तसंच नाळेला रक्तही सांडलेलं होतं. दरम्यान निर्दयी पालकांना हे बाळ नकोसं का झालं याचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाहीये. सुदैवाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये पाऊस न पडल्यानं आणि भटकी कुत्री घटनास्थळी न पोहोचल्यानं हे अर्भक सुरक्षित राहिलंय. साखळी परिसरामध्ये गेल्या 6 महिन्यात घडलेली ही दुसरी घटना आहे. याआधी सुद्धा अशाच प्रकारे एका अर्भकाला सोडून देण्यात आलं होतं. दरम्यान पोलीस आता या प्रकरणी अधिक तपास करतायत. डिजोली पोलीस स्थानकाचे निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक या प्रकरणी चौकशी करत आहे. तसंच जर एखाद्या महिलेची प्रसूती झाल्याची माहिती जर कुणाला असेल तर त्यांनी ती तात्काळ पोलिसांना द्यावी असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. गोव्यात चोऱ्या, सोनसाखळी लुटीचे प्रकार, अपहरण, अत्याचार, बलात्कार यासारख्या घटनांनी गेल्या काही महिन्यामध्ये डोकं वर काढलंय. आणि अशातच आता राष्ट्रीय गुन्हे विभागाच्या सर्वेक्षणामध्ये नोंदवण्यात आलेल्या बाबींवर गोव्यावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये म्हणजेच मानवी तस्करीचं प्रमाण गोव्यात देशात सर्वाधिक असल्याचं नोंदवण्यात आलंय. त्यामुळे पर्यटनासाठी जगभर ओळख असलेल्या गोव्याच्या प्रतिमेवरती एक काळा डाग लागल्याची भावना व्यक्त होते. गोवा ह्युमन ट्रॅफिकिंगचा अड्डा बनतोय की काय असे संकेत राष्ट्रीय गुन्हे विभागाच्या सर्वेक्षणातून नोंदवण्यात आले. तस्करांनी गोव्याला निशाणा बनवल्याचं या आकडेवारीतून समोर आलंय. आधीच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याचं आव्हान कायम आहेच आणि त्यात आता मानवी तस्करीही मोठ्या प्रमाणावरती होत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये मानवी तस्करीचं प्रमाण हे 2.3% इतकं नोंदवण्यात आलंय. हे देशातील सर्वाधिक प्रमाण असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे चिंताही व्यक्त केली जाते आहे. फक्त ह्युमन ट्रॅफिकिंगच नाही तर बलात्कारासारखे अमानुष गुन्हे देखील गोव्यात मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्याचं सर्वेक्षणामधनं समोर आलंय. मागील वर्षात बलात्काराच्या 60 प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती मिळते आहे. त्यापैकी 68% पीडित या अल्पवयीन असल्याची देखील धक्कादायक बाब समोर आली. एकूणच गोव्यासारख्या राज्याबाबत समोर आलेली मानवी तस्करीची आकडेवारी शोभनीय नसल्यानं आत्ताच गंभीर पावलं उचलण्याची गरज जाणकारांनी व्यक्त केली आहे. सणासुदीचे दिवस, गणेशोत्सवाची धूम आणि महिलांची दागिने घालून बाहेर पडण्याची हौस, सारं काही चोरांच्या पथ्यावरती पडणार. म्हणूनच सर्वांनी घराबाहेर पडताना जरा सावध राहा, कारण 2 महत्त्वाच्या घटना समोर आल्या आहेत. एक आहे चोरीची तर दुसरी आहे चेन स्नॅचिंगची. नेमक्या या घटना कुठे घडल्या आहेत, काय आहेत, पाहूयात सविस्तर बातमी. घरात जास्तीचे दागिने किंवा कॅश ठेवू नका. तसंच घराबाहेर फिरताना मौल्यवान दागिन्यांची देखील काळजी घ्या, कारण राज्यामध्ये चोरी आणि घरफोडीच्या तसंच चेन स्नॅचिंगच्या घटना वाढू लागल्यात. परवरी भागामध्ये नुकतीच घर फोडून दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. आत परवरी इथं घर फोडून चोरट्यांनी 1,80,000 दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रमोद कोनाडकर कुटुंबीय चतुर्थीनिमित्त घर बंद करून गावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी ही चोरी केली असल्याचं समजतंय. ही चोरी 9 ते 11 सप्टेंबर दरम्यान घडली असावी असा देखील अंदाज मानला जातोय. बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात संशयितांनी आतील कपाटं फोडून 1,80,000 दागिने चोरले असल्याचं तक्रारदारानं आपल्या तक्रारीमध्ये म्हटलंय. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा देखील नोंद केलाय. तर हडफडे इथं दुचाकीस्वार चोरट्यानं एका महिलेची
50,010 ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावली आहे. संशयित सीसीटीव्ही कॅमेरामध्ये देखील कैद झाला असून हणजुण पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत. ही चोरीची घटना मंगळवारी 14 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारासमध्ये घडली. हडफडेतल्या पिझ्झा हटजवळ ही घटना घडली. फिर्यादी रेणुका लमाणी यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. संशयित डिओ स्कूटरवरून आला आणि त्यानं रस्त्यानं चालत असणाऱ्या रेणुका लमाणी यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून तो पळून गेला. संशयितानं काळ्या रंगाचं जॅकेट, काळ्या रंगाची पॅन्ट आणि हेल्मेट घातलं होतं. चोरीस गेलेल्या सोनसाखळीची किंमत 50,000 रुपये असल्याची देखील माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सहाय्यक आणि उपनिरीक्षक तुकाराम पेडणेकर या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. सध्या राज्यामध्ये चेन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी, घरफोडी, बॅग लिफ्टिंग, मोबाईल चोरीच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा प्रकारांमध्ये गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा याकरता जनतेनंच स्वतःच काळजी घेऊन नुकसान टाळावं असं देखील आवाहन केलं जात आहे. महिलांनी मॉर्निंग वॉक तसंच बाजारामध्ये किंवा इतर ठिकाणी जाताना परिधान केलेले दागिने हे व्यवस्थित झाकलेले असावेत. शक्यतो मॉर्निंग वॉकला जाताना दागिने परिधान करू नयेत असं देखील आवाहन करण्यात आलं आहे. तसंच एकटं जाणं टाळावं. कोणत्याही अनोळखी इसमांसोबत बोलताना दागिन्यांची आणि पर्सची तसंच मोबाईल फोनची देखील काळजी घ्यावी असं देखील आवाहन केलं जात आहे. वर्ल्ड फेमस कळंगूटमधील रस्ते सध्या खड्ड्यात गेले आहेत, त्यामुळे या खड्ड्यांची डागडुजी करण्याची वेळ स्थानिकांवरती ओढावली आहे. याचाच खरपूस समाचार घेतला आहे सामाजिक कार्यकर्ते वॉल्टर लोबो यांनी. आपण पाहूयात. हॅलो बाबा, हे किती झाला त्या पोया रे व निलेश गोलतेकार आणि एका PWD मिनिस्टर केल्लो आणि तो आता हे भोतता आणि हांकां पळय ह्यो कलंगूटच्यो बायलो हेणीन हे काम करूंक जाय रे दिपक पावसकार तेणेन तांकां सोमती ब्लॉक मारल्या ती हूंय वयतालीं ब्लॉक मारल्या तांकां आनी तांकांय कामांक लायल्या. बायगो तुमी तेजेर केस घाली नाकात. हे वाड्याचेंच काम तुमचेच भुरगे हांगासर पडोन मोत्तेले. कितें रे हे कितें रे पावसकार हे कितें शाल आय मेक दीस गाय अनऑफिशियल PWD मिनिस्टर ऑफ गोवा ऑर एटलिस्ट फॉर कलंगूट तरी कोत्ता मरे आनी तेका फांड सोड मरे अपे व्हडले गाडयेन तो आतां फातर भोत्ता पळय मायी येयली कोणाची जाणटी मायी येयली रे पाड पडलें कित्याक रे तुमचें सच ओल्ड पीपल यू आर मेकिंग वर्क कलंगूट पंचायत तुमचो इंतर जालो रे तुमचो इंतर जालो. लूक हाव द वुमन हॅव द वॉर्ड ऑल्सो हॅव टू वर्क आनी घरां मायी आहा ती भेणां मोडून उडयली म्हणटात दुसरी आंटी नाव प्लीज पावसकार इट्स टायम टू वेक अप बिफोर ऑल वी कलंगूट पीपल कम टू युअर कॉन्स्टिट्युएंसी अँड टेल पीपल नॉट टू वोट फॉर यू. ओके बाय. पुढच्या महिन्यापासून पाव महागणार आहेत, त्यामुळे पाव खाणाऱ्यांच्या खिशावरती अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. नेमकी ही दरवाढ किती आहे आणि का करण्यात आली आहे पाहूयात. ऑक्टोबर महिन्याच्या 2 तारखेपासून राज्यामध्ये पावाचे दर वाढवण्यात येणार आहेत. घाऊक पद्धतीनं पाव खरेदी 4 रुपये तर किरकोळ खरेदी केल्यास 5 रुपये दर आकारला जाणार आहे. ऑल गोवा बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष पीटर फर्नांडिस यांनी ही माहिती दिली आहे. ऑल गोवा बेकर्स असोसिएशनतर्फे बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यावेळी पावाची किंमत ऑक्टोबरपासून वाढवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. राज्यातील बेकर्स व्यावसायिकांची अवस्था सध्या वाईट आहे. अनेक पारंपरिक पावाच्या भट्ट्या बंद पडल्या असून अनेक बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत. राज्य सरकारकडून ट्रक व्यावसायिक, मच्छीमार आणि इतर छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत केली जाते, त्याचप्रमाणे पोदेरांनाही मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान याआधी देखील बेकरी व्यावसायिकांकडून अनेक वेळा राज्य सरकारकडे मदतीची मागणी करण्यात आली आहे, मात्र अजूनही मदत दिली गेलेली नाही. रात्रभर काम करून पहाटे राज्यभरामध्ये पाव पोचवणाऱ्या पोदेरांची व्यथा समजून घेण्याची गरज असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं आहे. ऑल बेकरी असोसिएशनचे अध्यक्ष पीटर फर्नांडिस यांनी पावाची किंमत वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचं यावेळी म्हटलं आहे. एक न्यू रूल काढतो त्यांच्या बेकरी FDA लायसन्स काढूंक मेळना कित्याक भाटकार NOC दिना. पंचायत म्हणटा तूं भाटकाराची NOC आसले शिवाय आपूण NOC दिना तेन्ना हे पदर खूंय वचपाचें. तर हे पदर आतां भुमीपुत्र जाले. आयज आमच्या मानान जे पळय आसात त्या मानान 2 दीस आमचे कडेन शिंकतात, सायडीक वचून बेकरी घालतात. आयज 90% गोंयांत बेकरी भायल्यो जाल्यो, 10% बेकरी आमच्या गोंयांत आसात आनी तेय बी पात्रांक सामके थकल्यात, जाणटे जाल्यात, भुरगे तेंचे भायर गेल्यात आनी ह्योय बेकरी आतां बंद पडपाच्यो हेजेर पावल्ल्यो आसा.
गव्हर्मेंटान एक न्यू रूल काढचो की पोरण्यो बेकरी ज्यो पळय आसा ट्रेडिशनल चड करून ट्रेडिशनल तांकां विदाउट एनी एनओसी फ्रॉम द पंचायत एफडीएन तांकां एनओसी दिवची. 7 वर्सां जाली आमी पांव वाडोवपाक 4 to 5 करपाक म्हूण आमी फुडें सरलेले पूण तो आमच्या भितरूच थोडे आमचे बेकर्स दुसरे एक फॅक्शन घेवन आसात तांकां हांव सैतान म्हणटा. आमच्या बेकर्सांचे ते सैतान ते सेल्फीश मनीस. तेन्ना 95% 98% गांवांनी भोंवून आख्या गोंयांत भोंवून आमच्या बेकर्सांक कन्विन्स करून आमी 5 रुपया पांव करपाक आमी केल्लो आनी सामकें सॅट जाल्लें. प्रेस कॉन्फरन्स दिलें लोकांनी आमकां शाबासकी दिल्यो आमकां वॉट्सॅपाचेर मॅसेजी घातल्यो आमचो तुमकां सपोर्ट आसा करात तुमी. पूण मडगांवांत एक दोग जाण पदरांनी ह्या पदरांची वाट लायली. दरम्यान पावाचे आताचे दर किती आहेत आणि बेकरी व्यावसायिकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्यावरती देखील एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पावाचा सध्याचा घाऊक दर आहे 3.20 रुपये तर 2 ऑक्टोबरपासून हा दर असेल 4 रुपये. तर किरकोळ बाजारामधला सध्याचा दर आहे 4 रुपये आणि हाच दर 2 ऑक्टोबरपासून होईल 5 रुपये इतका. दरम्यान बेकरी व्यावसायिकांच्या मागण्या नेमक्या काय आहेत त्यावरती नजर टाकूयात. पोदेरांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आलेली आहे तसंच जुन्या भट्ट्यांना ना हरकत शिवाय परवाने द्यावेत असं देखील सांगण्यात आलं आहे. सर्व कागदपत्रांशिवाय एक खिडकी योजना राबवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पारंपरिक पावाचा व्यवसाय करणाऱ्यांना मदत देण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. बेकरी कामगारांना इन्शुरन्स आणि इतर सुविधा देण्याची देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे. IDC मधील विनावापर जागा बेकरी व्यावसायिकांना देण्याची देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे. व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून द्या तसंच बेकरी उद्योगाचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणाऱ्यांना शैक्षणिक कर्ज देखील उपलब्ध करून द्यावं अशी देखील मागणी या पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये आहेत हे काही वेगळं सांगायला नको. पण मोदींसाठी कोण काय करेल हे सांगता यायचं नाही. काही दिवसांपूर्वीच पुण्यात एकानं पंतप्रधान मोदींना चक्क देवाचा दर्जा देऊन त्यांचं मंदिरच उभारलं होतं. या मंदिराची अवघ्या देशभरामध्ये चर्चा झाली. त्यानंतर आता आंध्र प्रदेशामध्ये पितापुत्रांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तब्बल 14 फूट उंचीचा पुतळा उभारला आहे. हा पुतळा चक्क भंगाराच्या साहित्यापासून बनवण्यात आला आहे. हा पुतळा साकारलाय मोदींच्या 2 अवलिया फॅन्सनी. चक्क भंगाराच्या साहित्यापासून हा पुतळा साकारण्यात आलाय. या पुतळ्याची उंची आहे 14 फूट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 17 सप्टेंबर रोजी भाजप नगरसेवक मोहन राजू यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींचा हा पुतळा बंगळुरूच्या एका उद्यानामध्ये बसवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पुतळ्यासाठी भंगारातील दुचाकी आणि 4-चाकी गाड्यांचं 1 टन भंगाराचं साहित्य वापरण्यात आलंय. या पुतळ्यासाठी वापरण्यात आलेलं साहित्य तेलंगणाच्या हैदराबाद, तामिळनाडूच्या विशाखापट्टणम आणि आंध्र प्रदेशच्या गुंटूर शहरामधून जमा करण्यात आलं होतं. यासाठी बाईकची साखळी, गिअर व्हील्स, लोखंडी सळई, नट बोल्ट असं साहित्य या पुतळ्यासाठी वापरण्यात आलंय. तर मोदींचा चेहरा, केशभूषा, दाढी आणि चष्म्यासाठी वायरचा उपयोग करण्यात आला. साधारण कुठलाही पुतळा हा कांस्य धातूपासून बनवला जातो परंतु पंतप्रधान मोदींचा हा पुतळा भंगारातील साहित्यापासून बनवताना त्यांचा चेहरा बनवण्यात अडचणी आली असल्याचं व्यंकटेशराव म्हणाले. हा पुतळा बनवायला तब्बल 25 दिवसांचा कालावधी लागलाय. हा पुतळा बनवण्यासाठी 10 कलाकार हे दिवस रात्र काम करत होते. तर दुसरीकडे टाइम मासिकानं 2021ची जगातील सर्वात प्रभावशाली लोकांची यादी देखील जारी केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सिरम इन्स्टिट्यूटचे CEO अदर पुनावाला यांच्या नावांचाही समावेश आहे. भारतामध्ये लोकशाहीच्या स्थापनेनंतर गेल्या 74 वर्षांमध्ये 3 प्रमुख नेते राहिले आहेत. यामध्ये जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. भारताच्या राजकारणावरती सर्वात जास्त प्रभाव असणारे नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करण्यात आला आहे असं देखील टाइम मॅगझिननं आपल्या या सगळ्या प्रोफाईलमध्ये म्हटलंय. आता बातमी झारखंडमधील एका भीषण अपघाताची. बुधवारी झारखंडमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये 5 जणांचा बळी गेलाय. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर लागलेल्या आगीत हे 5 जण होरपळले आहेत. या भीषण अपघाताचा थरारक व्हिडिओ देखील समोर आलाय. झारखंडमधील रामगड इथं हा अपघात झालाय. भरधाव बस आणि वॅगनर कार यांच्यामध्ये जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की घटनास्थळावरती तत्काळ बसने पेट घेतला. या अपघातामध्ये 5 जणांचा होरपळून मृत्यू झालाय.
बस आणि वॅगनर कारमध्ये झालेल्या अपघातानंतर बसनं पेट घेतला. आगीच्या ज्वाळा या कारपर्यंत पोहोचल्या आणि वॅगनर कारमधील पाचही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. रामगडजवळील रजरप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा अपघात झालाय. अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वच पाचही जण हे बिहारमधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिक पोलिसांकडून मदत आणि बचावकार्य देखील सुरू करण्यात आलं. भर रस्त्यात बस आणि वॅगनर कारनं पेट घेतल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही आहे. मात्र अपघात झालेली कार ही बिहार राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये वॅगनर कार बसच्या समोरील भागात अक्षरशः आत घुसली. त्यावरून अपघाताची तीव्रता किती असेल याची फक्त कल्पनाच केलेली बरी. बस आणि वॅगनर कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या या अपघातानं रस्ते बळींचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. बातमी आहे एका व्हायरल व्हिडिओची. चक्क लहान मुलाच्या हातामध्ये एसटी बसचं स्टेअरिंग देणाऱ्या चालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया गेल्या 2 दिवसात सोशल मीडियावरती उमटल्या आहेत. या व्हिडिओमध्ये एक मुलगा एसटी चालकाच्या मांडीवरती बसलाय आणि त्याच्या हातात चालकानं स्टेअरिंग दिलंय. या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू आहे. दरम्यान ही सगळी घटना काय आहे, कधीची आहे हे जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ आहे 12 सप्टेंबरचा. महाराष्ट्रातल्या औरंगाबादमधील ही सगळी घटना आहे. गंगापूरहून उदगीरकडे जात असलेल्या धावत्या एसटी बसचं स्टेअरिंग चालकानं लहान मुलाच्या हातात दिल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी एसटी चालक RB शेवाळकर याला निलंबितही करण्यात आलंय. रविवारी गंगापूर आगारातील ही एसटी बस घेऊन RB शेवाळकर हे उदगीरकडे निघाले होते. बसमध्ये यावेळी 25 पेक्षा अधिक प्रवासी होते. ही बस घेऊन जात असलेल्या शेवाळकर याने धावत्या बसचं स्टेअरिंग एका लहान मुलाच्या हातात दिलं. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनी चिंता व्यक्त करत एसटी चालकाच्या निलंबनाची मागणी केली. त्यानंतर सोमवारी शेवाळकर हे उदगीरहून बस घेऊन गंगापूर इथं आले असता त्यांना निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले. याबाबत शेवाळकर यांनी एसटी प्रशासनाला दिलेल्या खुलाशामध्ये त्यांच्या बसमध्ये एक लहान मुलगा रडत होता असल्याचं म्हटलंय. या लहान मुलाचं रडणं थांबवण्यासाठी त्याच्या हातामध्ये स्टेअरिंग दिलं असा खुलासा त्यांनी दिल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान लहान मुलाच्या हातात स्टेअरिंग सोपवण्याच्या प्रकारामुळे अखेर शेवाळकर यांना निलंबितही करण्यात आलंय. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्तालाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.